सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग। नेहमीसारखं आपल्याला फिरायला जायचं आहे आणि मी कोल्हापूरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या एक सुंदर ठिकाणी आलेलो आहे। हे ठिकाण तुम्हाला आज पाहायचं आहे। या ठिकाणाचा इतिहास, या ठिकाणाचा भूगोल, या ठिकाणाची बायोडायव्हर्सिटी तुम्हाला पाहिजे आणि ही जर पाहायची असेल तर तुम्हाला माझ्यासोबत कंटिन्यू राहायचं आहे आणि माझ्यासोबत आज थोडासा जंगल ट्रेक करायचं आहे, कारण की हे ठिकाण थोडंसं जंगलात आहे आणि आपण जंगलातल्या या ठिकाणी आलो आहे कारण की या ठिकाणी आपल्याला एक सुंदर गोष्ट पाहिजे, जी गोष्ट मी बरेच दिवस तुम्हाला दाखवणार होतो। या ठिकाणाचं ऑलमोस्ट पावसाळ्यात, उन्हाळ्यात, हिवाळ्यात असे तिन्ही ऋतूत मी शूटिंग केलं आहे। या ठिकाणाचं मी गेले जवळजवळ 3-4 वर्ष प्रॉपर शूट करतो आहे। सगळं दाखवणं खूप मोठं होईल, पण मी मॅक्झिमम ट्राय करणार आहे तुम्हाला की काही चांगल्या गोष्टी दाखवण्याचा। इथला या ठिकाणाचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला होता थोडासा। तर या ठिकाणी मी अशा टायमिंगला आलो आहे की जिथं कोण नाही, मी आणि आजूबाजूचे पक्षी, बस दॅट्स ऑल। आणि इथं आल्यानंतर मनाला एक प्रकारची खूप मस्त शांती लाभते, असं वाटतं की आपण खूप निसर्गाच्या जवळ आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला जर स्ट्रेस कमी करायचा असेल तर नक्की ही गोष्ट फॉलो करा, निसर्गाच्या जवळ राहा, निसर्गाच्या सानिध्यात राहा, तुमचा स्ट्रेस कमी नक्की होईल। बरेच आजार बाजूला निघून जातात निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यानं। आणि तुम्ही अगदी बरोबर ओळखलं, हे ठिकाण आहे पळसंबे। पळस आणि आंबा असलेलं पळसंबे। आपण आज आलेलो आहे पळसंबेतील मोनोलिथ टेम्पल्स पाहायला। तर ही टेम्पल्स आपण आज पाहायचे, या टेम्पल्सचा इतिहास तुम्हाला दाखवायचा आहे। स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ, मी उमाकांत। एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, की आपण ज्या भागात जातो त्या भागात स्वच्छता ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे, आपलं काम आहे। तर हा भाग स्वच्छ ठेवा, कृपया कुठल्याही प्रकारचं प्लॅस्टिक टाकू नका। हे आहे इंडियन सनबीम, आम्ही हातावरून कधी बघतो ती फुलपाखरं येतात बरं का हातावर, म्हणजे माझा आजपर्यंतचा अनुभव आहे। त्या फुलपाखरांना तुम्ही समजायला पाहिजे, म्हणजे तुमचं आणि त्यांचं ट्युनिंग जर जुळलं तर निश्चितच ती फुलपाखरं तुमच्या जवळ येतात। फुलपाखरं खूप नाजूक कीटक आहे, इतका नाजूक आहे की त्याला तुम्ही जरा जरी टच केलं जोरात तरी तो मरू शकतो। पांडवकालीन लेण्याचं हेच वैशिष्ट्य होतं की ही लेणी कायम शांत ठिकाणी असायची आणि जिथं पाण्याचा स्रोत असायचा त्या ठिकाणी ही लेणी असायची। यापैकी बरीच लेण्या अशी आहेत की जी लेणी आपल्याला अजूनही अज्ञात आहेत, त्या लेण्यांपर्यंत आपल्याला जायचं आहे, ते प्रत्येक लेणं पाहायचं आहे आपल्याला। आणि तो निसर्गात लपलेला खजाना आपल्याला कधी ना कधी ओपन करून बघायचं आहे की त्या खजिन्यात किती सौंदर्य आहे। माझ्याबरोबर तुम्ही चालला गुफा लेणी जी आहे ती प्राचीन काळात
या ठिकाणी तुम्हाला जाते, कारण पाण्याचा किंवा या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात शेवाळ साचलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी येताना एक लक्षात ठेवावं लागतं की शेवाळ साचलं व्यवस्थित येताना आयघर सुरू शकतो. ही जी लेणी आहे ती प्राचीन असल्यामुळे या लेण्यांचं पावित्र्य देखील जपणं आपल्याला गरजेचं आहे. शिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा भाग जो आहे तो रेनफॉरेस्टमधला आहे, त्याच्यामुळे डेफिनेटली इथं साप किंवा सापवर्गीय प्राणी असणारच. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही चालताना जर तुमच्या आजूबाजूला जर साप असेल तर तो साप तुम्हाला चावण्याचे चान्सेस असतात. मोस्ट प्रॉब्ली इथं पीट वायपर्स सापडतात किंवा पानसाप असतील किंवा हरणटोळ असेल. परंतु या सापांपासून वाचण्याचा एक देव उपाय, तुमचे पाय पटपट उचला. ही जी लेणी ही प्राचीन लेणी खूप सुंदर आहे. या लेण्यांचा इतिहास आहे तो इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु त्याआधी ही लेणी आपण पूर्ण पाहून घेऊया. मॅक्झिमम ट्राय करा की पाण्याच्या आसपास जिथं अंधार आहे तिथं बॅटरी वगैरे वापरा, कारण की साप असल्याचे चान्सेस असू शकतात. यांच्या एक धबधबा पडतोय आणि त्या धबधब्याच्या शेजारी शंकराची शिवलिंग आहे. एखाद्या पोतीचा अगर समाजाच्या आश्रयाचा अगर पारंपरिक धर्माचा सुद्धा आधार घेऊन जगत नाही, कारण त्याला त्याच्या तपातून नवं शोधायचं असतं, नवी आव्हाने स्वीकारायची असतात, मोठी संकटे पचवायची असतात व त्यातून समाजालाच नव्हे तर जगाला सुद्धा नवीन दृष्टी जीवनदर्शन देत आहेत. शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्या शिकून आपण पण आत्मसात आपल्या धर्माची केली पाहिजे. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या सोडल्या पाहिजेत, ज्या चांगल्या आहेत त्या एक्सेप्ट करणार केल्या पाहिजे आणि त्याला सुशिक्षित मानतो. सुशिक्षित कोणाला म्हणायचं, चांगल्या गोष्टी शिकत असणाऱ्या माणसाला सुशिक्षित. तर ह्या त्याच्यातून माऊलीने काय केलं, आपला धर्मग्रंथ भगवद्गीता मराठी माणसाला समजावं म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली. खऱ्या अर्थानं माणसाचा देव कसा बनतो हे ज्ञानेश्वरी सांगितलं. तर ते आत्मसात आज तुम्ही मला सांगा, इंग्लिशमध्ये तुला बायबलचे उद्धार शिकवलं, कुराण शिकवलं जातं म्हणजे मुस्लिम शाळेत, कुठल्याही मराठी शाळेत ज्ञानेश्वरी शिकवली जाते का सांगा, किंवा ज्ञानेश्वरीचं पोस्टर तरी दिसतंय का? ही आमच्या आमचं दुर्भाग्य आहे काय. आज ज्ञानेश्वरी अभ्यासात कुठेही अंधश्रद्धा नाही साहेब, असायदान शिकवा कुठेही अंधश्रद्धा नाही. वेदातल्या कल्याण प्रार्थनेत कुठल्याही जातीचा भेद नाही, उल्लेख नाही जातीचा. आपण केले, आम्ही केले. जातीवाती किती ह्या 1000-2000 वर्षात देशानं निघालेल्या गोष्टीच आहे. वस्तुस्थिती आहे कुठलाही जगातल्या कुठल्याही धर्मात माणूस की सोडून वागावून शिकवलेलं, किंवा जगातल्या कुठल्याही धर्मात प्रत्येक धर्मात सांगितले सूर्योदयानंतर उठणारा वर्ग कर्मतरी तरी घ्यायला गेला त्याला खरंच सुख मिळू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग आम्ही आमच्यात चुकलंय काय, आमची पोरं शाळेत आली सॉक्स कार्ड बुट कार्ड दप्तर घे कुठं कारगिल येते लढून आलेलं, त्याला शिकवलं पाहिजे आईनं की सॉक्स व्यवस्थित काढून ठेव, टिफिन घेऊन ठेव. ही शिकवणारी आई खरी आई
म्हणून मी इथे येणाऱ्या आई वडिलांना सांगतो, आई वा, वडील वा, म्हणजे काय तुम्ही तुमचे मित्र होऊ नका, तुम्ही त्यांचे पालक व्हा. एक्झॅक्टली एक्झॅक्ट त्याला शिकवा, त्या मुलाचं असं माणूस बनवा की जगाला त्याच्याकडनं आदर्श शिकता आला. संस्कार घडवून, संस्कार घडवले पाहिजे. चुकतोय तिथं चुकतोय म्हणून सांगा. कारण काय झालंय, माझ्या मुलाची चूक मी लपवली तर त्याच्यासारखं वाईट काय नाही, उद्या तो परत दहा चुका करणार. बरोबर आहे. तर अनेक गोष्टी आहेत आणि आपल्या या धर्मात शिकवलेलं आहे की सगळ्यांच्यावर प्रेम करा. करिअर आपली संस्कृतीच आपण जरा थोडीशी वाचली पाहिजे आणि आपली संस्कृती जपली पण. आज जय शिवाजी म्हणताना शिवाजी कसे तयार झाले हे बघितलं पाहिजे. एक्झॅक्टली. त्या माऊलीनं महाभारत रामायण ह्याची मतितार्थ शिकवली शिवाजी महाराज, म्हणून ते शिवाजी महाराज तयार झाले. तसे आजच्या माऊलीनं मतितार्थ शिकवले पाहिजे, धर्मग्रंथाचा स्वतः अभ्यास केला पाहिजे आणि मुलांना शिकवलं पाहिजे. ऍक्च्युली वस्तुस्थिती ही आहे. मित्रांनो, हे आहे पळसंबेतील मोनोलिथ टेम्पल. मी थोडंसं दगडावर चढतोय. हे कोरलेलं आहे जांभा दगडात, म्हणजे ज्याला आपण लॅटराईट म्हणतो. लॅटराईट दगडात कोरलेलं हे मंदिर अति प्राचीन आहे आणि इथे तुम्हाला तुम्ही पाहू शकाल. या मंदिराचं स्ट्रक्चर जर बघितलं तर ही द्राक्षिणात्य शैली आहे, याला मोनोलिथ टेम्पल्स म्हणतात. आणि या टेम्पलचं एक छोटीशी प्रतिकृती इथं कोरलेली असते. याच्यावरती सुद्धा खूप सुंदर आकार होता, पण तो आणायचा काळाच्या ओघात निघून गेला. पण हे खूप सुंदर होतं आणि या रचना खूप दुर्मिळ मानल्या जातात. पण आता इथून पुढे जायचंय आणि पाहायची ही मंदिर आहे, मोनोलिथ मंदिर. तर या मंदिराला जाताना तुम्ही पाहू शकाल, हे खूप थ्रिलिंग आहे ऍक्च्युली. आणि हे चारी बाजूला दगड आहेत मोठं मोठा आले आणि पाण्याचा प्रवाह आहे. आणि या ठिकाणी चालू आहे पाण्याचा प्रवाह, अजून चालू आहे. म्हणजे वरती कुठेतरी पाण्याचं स्टोरेज खूप चांगल्या पद्धतीचं असणार आहे. मोनोलिथ टेम्पलचं जे मागची बाजू होती ती मागची बाजू अशा पद्धतीने या ओढ्यामध्ये आलो आणि या मंदिरातून पुढे जाणार आहे. मला इथं एक इंडो सिल्व्हरांना स्पेसिस दिसली, जी ब्रॉन्झ फ्रॉग म्हणतात, त्याला फ्रॉग आहे तो, ज्याला ब्रॉन्झ फ्रॉग म्हणलं जातं. तर हा ब्रॉन्झ फ्रॉग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. फ्रॉग्स खूप ॲक्टिव्ह असतात, त्याच्यामुळे फ्रॉग्स लगेच तिथून जंप करतात आणि निघून जातात उडी मारून. तुम्हाला इथे दिसत असेल हा आहे ब्रॉन्झ फ्रॉग. ही इंडो सिल्व्हरांची प्रजाती आहे आणि हे फ्रॉग खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण फॉग हा इंडिकेशन देतो की वॉटर किती पोल्युट आहे. जर पोल्युशन वॉटरमध्ये जास्त असेल तर तिथले फ्रॉग्स कमी होतात. फ्रॉग इथं आहेत म्हणजे हे वॉटर पोल्युशन कमी आहे आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे किंवा चांगल्या पद्धतीचं पाणी आहे. तर तुम्ही पाहू शकाल. अजून जरा जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, हे थांबत नाही फ्रॉग. ॲक्च्युली असे बरेच तिथं तुम्हाला दिसत असेल. तिथं पेअर आहे मेटिंग चालू आहे त्यांचं. तर ती फ्रॉगची पेअर आहे इंडो सिल्व्हरांची. आणि असे बरीच वाईल्ड लाईफ आपल्याला पाहायला मिळते अशा ठिकाणी. या ठिकाणून आपल्याला वर जायचं आहे. जरासं टफ वाटते पण आपण ट्राय करू. एवढं पण अवघड नाही आहे की मी नाही जाऊ शकणार, पण आपण ट्राय करू नक्की. गाईज, आलोय मी इथं बऱ्यापैकी. हा एरिया थोडासा फॉरेस्टमध्ये येतोय, डेन्स फॉरेस्ट आहे. तुम्ही पाहू शकाल. इथून आपल्याला थोडंसं पुढच्या बाजून जायचं आहे, कारण की वरती एक मंदिर आहे आणि जे मंदिर खूप सुंदर आहे ते मंदिर ॲक्च्युली तुम्हाला दाखवायचं आहे, पाहायचं आहे आपण ते मंदिर. तर त्या मंदिरासाठी जाण्याचा जो रस्ता आहे तो असाच आहे, ऑप्शन नाही आहे, टफ आहे थोडा, बट एक मीटर आहे. आपण जाऊ. मी ह्याच्या आधी पण गेलो आहे बऱ्याच आलो आहे, फुल पाणी असताना सुद्धा आलो आहे. त्याच्यामुळं हा एरिया आपल्याला पाहायचाच आहे नक्की. आणि फक्त एक प्रिकॉशन घ्यायची की या एरियात जर येत असाल, म्हणजे ते मंदिर बघताय आपण खालचं, ते पाहिलं तर दॅट इज ओके, तुम्हाला लक्षात येईल मोनोलिथ टेम्पल्स म्हणजे काय. परंतु ही जर मंदिरं पाहायची असतील तर तुम्हाला थोडंसं प्रिकॉशन घ्यावं लागेल.
कारण की इथं पाणी आहे त्याच्या टिपरी एरियात जर पाय ठेवले तर घसरतो. आत्ताच एक मुलगा गेला इथून, त्याला पायाला लागलं होतं, जखम झाली होती, रक्त आलेलं. तर ह्या गोष्टी होतात इथं, त्याच्यामुळे थोडंसं केअरफुली या. काही जिथं प्रचंड पक्षी आहेत आणि पक्ष्यांची किलबिलाट तुम्हाला ऐकायला येत असेल, ही दोन मंदिरं आहेत. ही दोन मंदिरं आपल्याला पाहिजे, अगदी व्यवस्थित फिरून पाहिजे. मोनोलिथ टेम्पल्स म्हणजे एक पाषाणी मंदिर आहे जी एकाच दगडात घडवली गेलेली असतात. तो दगड पाहू शकाल किती मोठा आहे. ऑलमोस्ट मी जवळ जातो, माझे एक 6 फूट 1.5 इंच आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल त्या दगडाची उंची किती आहे. खूप मोठा दगड आहे तो, आणि या दगडावरून तो पलीकडचा एक दगड दिसतो, तिथं पण जायला वाट आहे. या दोन्ही ठिकाणी आपल्याला जायचं, ही दोन्ही ठिकाणी व्यवस्थित पाहिजेत आपल्याला. हे सगळं पाहताना लक्षात ठेवा, हा एरिया फॉरेस्टचा आहे, जंगल आहे. त्याच्यामुळे या एरियात कचरा करू नका, गोंगाट करू नका, म्युझिक सिस्टीम तर बिलकुल लावू नका. कॉलेजचे ग्रुप्स किल्ले किंवा पर्यटन स्थळ ट्रेकिंगला येतात आणि अशा खूप सुंदर ठिकाणी हे पक्ष्यांचं गाणं ऐकण्याच्या ठिकाणी ती काहीतरी गाणी ऐकत असतात. कसं यार, तुम्हाला कसं सहन होतं आहे? निसर्ग किती शांत आहे, या पाण्याचा आवाज ऐका, किती शांत आहे, मन प्रसन्न करून जातो, मनावरची सगळी मरगळ निघून जाते, स्ट्रेस निघून जातो. इतकं सुंदर ठिकाण जर असताना तुम्ही गाणी काय ऐकता यार? प्लीज म्युझिक लावून काही इथे गरजच नाही म्युझिकची. थोडंसं जंप करावं लागणार आहे कारण हा ठीक आहे, जाऊया ना थोडं. लेट्स सी यार, या चैत्यग्रहातून आपल्याला बाहेर पडतोय. आता कोल्हापूरपासून 44 किलोमीटर अंतरावर असलेली ही रामलिंगची मोनोलिथ टेम्पल्स, किंवा ज्याला आपण एक पाषाणी मंदिरं म्हणतो, ही मंदिरं पाहण्याजोगे आहेत. निश्चित या, कचरा करू नका प्लीज यार, कारण की बऱ्याच ठिकाणी मी बघतोय प्लास्टिकच्या पिशव्या बॉटल्स वगैरे पडलेले असतात. हे स्थान आहे, हे जंगलात आहे, हार्डकोर जंगल आहे, खूप सुंदर जंगल आहे पळसेल्याचं. कारण की ही गोष्ट ही खूप नैसर्गिक आहे आणि आहे तसं जतन केलंय, आणि हे ज्या लोकांनी जतन केलंय त्यांच्याप्रती थोडीशी आपली आदराची भावना असली पाहिजे. कारण की हे त्यांनी इतकं चांगल्या पद्धतीनं जतन केलंय, याला कमर्शियल रूप दिलेलं नाहीये. हे खूप खरंच सुंदर वाटतं, कारण कमर्शियल रूप दिल्यानंतर काय कंडिशन होती हे मी पाहिली खूप जवळली. थोडंसं मंदिराचं स्ट्रक्चर दाखवतो, म्हणजे मी जी माहिती सांगतोय त्याला ते स्ट्रक्चर दाखवताना तुम्हाला लक्षात येईल की हे काय आहे. या मंदिराच्या वरच्या बाजूला जे छत बांधलंय ते छताचं स्ट्रक्चरच बघितलं, ते छतावर मंदिराची प्रतिकृती तुम्हाला दिसतात, छोट्या छोट्या प्रतिकृती आहेत मंदिराच्या. हे त्या काळच्या दक्षिणात्य शैलीतलं अतिशय सुंदर मंदिर आहे. ही 8व्या शतकात पद्धत होती मोनोलिथ टेम्पल्स करायची, तर 8व्या शतकातली मंदिर मानली जातात. या मंदिराला एक पाषाणी मंदिर म्हणलं जातं. ही एक पाषाण मंदिरं या भागात 4 आहेत. तुम्ही जर खालून पाहत आला तर ही 4ही मंदिरं तुम्हाला पाहता येतात, पण थोडीशी कसरत करावी लागते, कारण की सिच्युएशन असे हा ओढा आहे आणि या ओढ्यात ही एक पाषाण मंदिर आहे. हे दगड खूप मोठे आहेत आणि ही जी शैली आहे मंदिराची, ही शैली आहे दाक्षिणात्य शैली. दाक्षिणात्य शैलीमध्ये तुम्ही जर पाहू शकाल, या मंदिराचे जे स्तंभ आहेत, या स्तंभाच्या बाजूला दोन्ही बाजूला घोड्याच्या नालासारखा आकार आहे, याला नासी किंवा गवाक्ष म्हणलं जातं. म्हणजे हे जे प्रकार आहेत किंवा ही स्थापत्यशास्त्र आहे, हे स्थापत्यशास्त्र खूप पुरातन आहे आणि हे पुरातन स्थापत्यशास्त्र पाहण्यासाठी आपण इथं निश्चित आणि जरूर व्हिजिट द्यावी. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ, मी उमा गांत. एक पाषाणी किंवा मोनोलिथ मंदिरे ही एकाच पाषाणात साकारलेली असतात. या मंदिराचे शिखर उतरत्या छपरासारखे असून या मंदिराला 4ही बाजूला प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या शिखरावर आणखी काही छोटी छोटी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. या शिखरांना कर्णकूट असे म्हणतात, तर याच्या बाजूला घोड्यासारख्या आकाराला पंजर म्हणतात. कर्णकूट दुसरे तिसरे काही नसून जे पुरातन हे मंदिर आहे, या मंदिराची छोटी प्रतिकृती असते.
कर्णकुटाच्या खालच्या बाजूला चौकोनी जाळी पाहायला मिळते. या जाळीला द्रविड शैलीमध्ये जालक असे म्हणतात. शिखरावर जी अष्टकोनी छत्री दिसते त्याला अल्पविमान असे म्हणले जाते. या मंदिराच्या पुढे मंडप असून त्याला अर्धगोलाकृती शाला पद्धतीचे शिखराचे आच्छादन आहे. या मुख्य शिखरावर सर्वत्र लहान मोठे कळस असल्याचे दिसून येते. आजूबाजूच्या गर्द वनराईत शेजारी वाहणारा हा शांत झरा मनाला एक प्रकारची वेगळी प्रसन्नता देऊन जातात. यार एक प्रॉब्लेम झाला आहे. मी ॲक्च्युली जंगलात अनवाणी कधी फिरत नाही. मी विदाऊट टेन न घालता मी जर गेलो तर मला पायाला खूप त्रास होतो, फोड वगैरे येतात. तो पाय हा एकमेव भाग आहे, खूप नाजूक आहे यार, ऑप्शन नाही गेला. मंदिर असल्यामुळं शूज मी माझे काढलेले आहेत खाली आणि तसंच या पाण्यातून वर आलो आहे. स्लिपरी एरिया आहे त्याच्यामुळे थोडंसं प्रिकॉशन घेऊन जायचं आहे मला. तशी मी माझी काळजी घेतो परंतु कधी कधी असं होतं ना की आपण काळजी घेण्याच्या नादात किंवा फोटोग्राफी करण्याच्या नादात चुकून कुठंतरी अशा ठिकाणी जातो की जिथून परत येता येत ना आणि मग परत प्रॉब्लेम्स येतात. मी इथून आलो आहे. मंदिर तुम्ही पाहिलं, मंदिर बघून आपण जायचं आता. काटेरी झुडपं खूप आहेत त्यामुळे थोडं याच्यापासून सावध राहा कारण काटे खूप बेकार लागतात यार. जास्त आणि तुम्ही ज्यावेळेस ट्रेकला जाता किंवा फिरता त्यावेळेस ॲक्च्युली काय होतं, तुमचा घाम जास्त जात असतो बॉडीतून. घामात मिठाचं प्रमाण असतं एनएसीएल, त्याच्यामुळं जर जखम झालेल्या भागात जर तुम्हाला घाम लागला तर चर्चा तर खूप त्याचा त्रास होतो. मंदिर आपण पाहिलं, मंदिर पाहून आपण निघतोय. थोडासा रिस्की भाग आहे तुम्ही बघू शकता. गाईज आपण आता पळसंबेतील या मोनोलिथ टेम्पलचा निरोप घेतोय. इथून आपण परत निघणार आहे आणि इथून पुढे आपल्याला बरंच फिरायचं आहे. असंच माझ्यासोबत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली ठिकाणं स्वच्छ ठेवा, आपलं पर्यटन स्वच्छ ठेवा, आपल्या पर्यटनाची स्थळं स्वच्छ ठेवा, त्याची गरज आहे. पर्यटनासाठी खूप चांगलं ठिकाण आहे. वन डे तुम्ही करू शकाल. कोल्हापुरातून अगदी 40 किलोमीटर अंतरावर आहे. पळसंबेतील ही मोनोलिथ टेम्पल्स खूप सुंदर आहेत, नक्की एकदा जरूर व्हिजिट द्या. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ. मी उमाकांत.